नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा काहीतरी मदत करावी या हेतूनं गोवर्धनदास सोनावाला शास्त्रींना भेटायला आले होते त्यांचं स्वागत करून शास्त्रींनी विचारलं काय गोवर्धनबाई कशी काय चालली आहे रिफायनरी व्यापार ठीक चालला आहे ना हो भगवंत कृपेने सारं व्यवस्थित चाललंय गोवर्धनदासजींनीच पुढे विचारलं शास्त्रीजी तुमचं कसं चाललं आहे प्रकृती वगैरे ठीक आहे हो आता बरं वाटतंय टायफॉईड उत उलटला होता आणि म्हणून थोडा त्रास झाला शास्त्रीजी तुमचे बंधू काय करतायत सध्या तरी काही करत नाही आहे नोकरी शोधतोय बहुधा खटावमध्ये मिळायची शक्यता आहे हां म्हणजे संसार मार्गी लागेल गोवर्धनदासांची विचारांची गाडी कोणत्या स्टेशनला जाणार हे चाणाक्ष शास्त्रींच्या लक्षात आलं होतं त्यांच्या येण्याचा हेतूही शास्त्रींना समजून चुकला होता स्वतःहून काही बोलले नाही गोवर्धनदासच चाचरत म्हणाले काही गोष्टी मोकळेपणाने बोलायच्या होत्या शास्त्रीजी हो बोला ना आपण माझ्यापेक्षा वडील आहात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे छा छा असलं कसलं बोलणं झालं तुमची विद्वत्ता केवढी आम्ही काय फक्त वयानं वाढलो बघा पण प्रेम म्हणून काय असतं ते नाही बघा त्याला विद्वत्तेची कशाला जरूर लागते खरं म्हणजे प्रेमामंदी काय काही पण होऊ शकतं शास्त्रीजी तुमचं ते माझं होऊ शकतं माझं ते तुमचंही होऊ शकतं आता तुमची विद्वत्ता माझी कुठून होणार आमच्या डोक्यामंदी काही शिरायचं नाही बघा पण ते तुमचं होऊ शकतंच की नाही का प्रेमामंदी हां फक्त प्रेमामंदी शास्त्री हसत म्हणाले काय म्हणायचं आहे ते सरळ म्हणा भाई असं आडवळणानं बोलू नका चला आता सरळच बोलतो शास्त्रीजी आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू त्या प्रेमाखातर काहीतरी कराव असं वाटतं बघा मी कोणाकडून काही घेत नाही भाई तुम्हालाही माहिती आहे ना मी तरी तुम्हाला काय देणार मला माहिती नाही का तुमचा स्वभाव तुम्ही कोणाकडून काही घेणार नाही तात्यांनी पण कोणी कधी घेतलं नाही पण मी तुम्हाला काही देणार नाही मग काही क्षण थांबून दास पुढे म्हणाले असं बघा तुमच्या नावानं धंद्यात पैसा लावायला तुमची काही हरकत नाही ना म्हणजे मला नाही समजलं सांगतो व्यवस्थेशीर सांगतो इथल्या बुलियन मार्केटमध्ये मी तुमच्या नावानं व्यवसाय करतो एक लाख रुपये प्रॉफिट जमेपर्यंत मी तो धंदा करीन तो प्रॉफिट माझा नसेल कारण धंदा तुमच्या नावानं असेल बरोबर म्हणजे तो प्रॉफिट तुमचा इथे माझ्या खिशातून मी तुम्हाला काय देत नाही एक लाख रुपये तुमच्याकडे जमा होईल काय कशी काय वाटली कल्पना चोक्कस आहे का नाही त्यांच्या या बोलण्यावर शास्त्री लगेच काही बोलणे नाही काही काळ अंतर्मुख झाले त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था झाली होती घरची ओढग्रस्त परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर होती पैशाची चणचण नेहमी भासत होते जे काही पैसे जवळ असायचे ते जनसंपर्कामध्ये खर्च व्हायचे आता तर तात्यांना रोह्याहून मुंबईला आणायचं होतं त्यावेळी त्यांचा पाय अद्याप कापायचा होता पायाला त्रास होत अशा होता अशावेळी सर्व्हिस बसनं त्यांना मुंबईला आणणं त्रासदायक होणार होतं खास मोटारीनं त्यांना आणावं लागणार होतं गोवर्धनदासांकडे मोटार होती त्यांना विनंती केली असती आनंदानं त्यांनी दिली असती पण कुणाकडे काही मागायचं नाही भाड्याच्या मोटारीनं ना नेण्याचा निर्णय घेतला मोटारीचे पैसे देणं शक्य नव्हतं कुणासमोर हात पसरणं शक्य नव्हतं अशा त्या चणचणीच्या परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला होता घरी बऱ्यापैकी भात होता बाजारात विकून पैसे जमा केले स्वतंत्र मोटारीच्या भाड्याची तरतूद केली अशा तऱ्हेनं पैशाची अडचण वेळोवेळी भासायची त्यांची फक्त इच्छा प्रदर्शित करण्याचाच चौकाश होता अनेक लक्ष्मीपुत्रांनी त्यांचं घर लक्ष्मी न भरून टाकलं असतं त्यांच्या अयाचित वृत्तीला तडा देऊन एकही गोष्ट त्यांना करायची नव्हती आणि म्हणूनच बिकट परिस्थितीत सामना करीत क दिवस कंठत होते आता गोवर्धनबाईंनी आणलेला प्रस्ताव वेगळ्या स्वरूपाचा होता केवळ नफा आणि तोही एक लाखापर्यंत त्यांच्या वाट्याला येणार होता कुणी कीव करून दिलेली ती मदत ठरणार नव्हती पैशानं सारे प्रश्न मिटणार होते चणचण कायमची दूर होणार होती इप्सित कार्य करायला आणखी हुरूप येणार होता शास्त्रींच्या मनात विचार चालले होते मनाची अवस्था दोलायमान होती पण क्षणभरच दुसऱ्याच क्षणी त्यांचं मन पुन्हा पहिल्यासारखं खंबीर झालं मनाशी म्हणाले या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे कसंही करून त्यांना मला पैशाची मदत करायची माझ्या नावानं व्यवसाय सुरू करण्याचं निमित्त करून रीतीने पैसा देणार म्हणजे काही करून मला पैशाची मदत करणार कुणाची मदत घ्यायची नाही हे माझं व्रत आयुष्यात तेजस्वी आणि निरपेक्ष राहूनच मला काम करायचं आहे अशा प्रलोभनांना मुळीच थारा देता कामा नये विचार करून म्हणाले गोवर्धनभाई तुमची सारी योजना मला समजली पण मला जमणार नाही शास्त्री पुढे हसत म्हणाले अहो माझ्या नावानं तुम्ही पैसे लावणार नफा मला देणार पण तोटा आला तर तोटा कसा येईल शास्त्रीजी तुम्हाला एक लाख रुपये मिळाले म्हणजे झालं म्हणजेच नफा असो वा तोटा असो तुम्ही मला एक लाख देणार असाच अर्थ होतो ना तुमचं अंतःकरण मोठं आहे गोवर्धनभाई पण मला जमणार नाही आणि काहीशा निर्धारपूर्वक आवाजात म्हणाले लोककार्यार्थ मी स्वतःला वाहून घेतलं आहे माझा योगक्षेम कसा चालवायचा आहे ते तो प्रभू पाहून गेले विनाकारण आपण मुळीच चिंता करू नये हेच बरं गोवर्धनदास आश्चर्यचकित होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते पांडुरंगशास्त्री पुढे त्यांना सांगत होते अहो व्यासपीठावर बसल्यानंतर आम्ही भगवंताचे बोल सर्वांना ठणकावून सांगत असतो पुनश्चिंतय तो माम ये जना हा परी उपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमम मग ह्या भगवंताच्या वचनाचं आचरण नको का करायला व्यासपीठावर बसून दुसऱ्याला उपदेश करायचा खाली उतरल्यावर स्वतः त्याविरुद्ध वागायचं अशा प्रकारचा शास्त्री मी निश्चितच नाही जे मी लोकांना सांगतो ते मी स्वतः आधी आचरतो माझा त्या भगवंतावर पूर्ण भरवसा आहे श्रद्धा आहे त्याला अभिप्रेत असलेल्या देवकार्यालाच मी वाहून घेतलंय तीच माझी जीवननिष्ठा आहे आता गीतेत जर भगवंतच म्हणतायत की जो माझं कार्य निष्ठेने करेल त्याच्या योगक्षेमाकडे मी पान तेव्हा भगवंत वचनावर विश्वास नको का ठेवायला किमान त्याच्या या बोलाचं प्रत्यंतर नको का घ्यायला म्हणून मी कुणाकडूनही केव्हाही काहीही घेणार नाही माझा योगक्षेम तो पाहून घ्यायला समर्थ आहे गोवर्धनदास काहीच बोलले नाही पांडुरंगशास्त्रींना मदत करण्याची संधी उकली त्यामुळे थोडेसे हिरमुसले झाले त्याचबरोबर आपण एका खऱ्या अर्थानं एका महापुरुषाच्या सान्निध्यात आलो आहे याची धन्यता मात्र त्यांना वाटली पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेऊन निघून गेले ही सारी हकीकत शेजारी घैसासांकडे कळायला मुळीच वेळ लागला नाही चिंतोपंत घे घैसास धावत आले आल्यावर विचारलं मी जे ऐकलं आहे ते खरं का कशाबद्दल गोवर्धनदास आले होते ना हो पांडुरंगशास्त्रींनी सारी हकीकत सांगितली चिंतोपंत आश्चर्याने म्हणाले तू त्यांना नाही का सांगितलंस हो कारण ते माझं व्रत आहे अरे व्यवहारात कसलं आलं आहे व्रत शिवाय ते तुला मदत थोडी ना करत होते तुझ्या नावानं धंदा करणार होते तुला नफा मिळाला असता तर काय बिघडत होतं काय म्हणावं तुला खरंच काही समजत नाही वेडा म्हणा पांडुरंगशास्त्रींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चिंतोपंत काही घुशातच म्हणाले अरे भवितव्याचा काही विचार केलायस का एकतर नोकरी करायची नाही उलट जे आहे ते लोकांसाठी खर्च करून टाकायचं अशानं संसार कसा चालेल पांडुरंगा तो चालवेल सारं काही देवावर सोपवून कसं चालेल पुरुष प्रयत्न नको का करायला एक वेळ नोकरी करून बाकीचे उद्योग केले असतेस तर मी काही म्हटलं नसतं नोकरी करायची नाही दारात आलेली लक्ष्मी स्वीकारायची नाही कनुभाई मुंशींनी तुला भारतीय विद्याभवनमध्ये दोनशे रुपये पगारावर शिकवायला बोलवलं तिथेही तू गेला नाहीस पुढे फार अवघड जाईल बरं तू लग्न केलं आहेस संसारात पडलायस तुझा नाही बहिणींचा तर विचार कर तिला माझ्या तत्वांविषयी पूर्ण कल्पना आहे कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायची तिची तयारी आहे चिंतोपंत समजावणीच्या सुरात चिंतोपंत म्हणाले अरे पुढचा काळ कसा आहे आतापासून भविष्याच्या योजना आखायला हव्या ठराविक मिळकत बाजूला टाकायला हवी एकत्र राहण्याचे दिवस सरले रे पांडुरंगा आता ज्याचं त्यानं पाहायला हवं माझं ऐक वेड्यासारखं करू नको भाईंकडे जा प्रस्ताव मान्य कर तुझ्या भल्यासाठी सांगतो हे सारं त्यांच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्रींनी कोणतंच मत प्रदर्शन केलं नाही आणि चिंतोपंत तावा तावानं न निघून तिथून निघून गेले काही न बोलता शास्त्रीही आपल्या जागेवर बसून होते तात्यांना अवचित दाऱ्याशी आलेलं पाहून शास्त्रींना आश्चर्य वाटलं लगबगीनं पुढे होऊन तात्यांना पलंगापर्यंत आधार दिला तात्या तात्या ला तात्या लंगडत पुत येऊन पलंगार विसावले हातातली पिशवी शास्त्रींनी बाजूला ठेवली खाली वाकून नमस्कार केला डोईवरचा रुमाल पलंगावर काढून ठेवत तात्या पुट पुटले आयुष्यमान भव निर्मलाताईंनी पाणी आणलं पाणी देऊन त्यांनीही खाली वाकून नमस्कार केला प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर निर्मलाताई नुकत्याच मुंबईला परतल्या होत्या त्यांनाही आशीर्वाद देऊन तात्यांनी विचारलं कसा काय चालला आहे संसार सुनबाई छान चाललाय काही कमी नाही शास्त्रींकडे पाहून तात्यांनी विचारलं पाठशाळा नियमित सुरू आहे ना हो कसली अडचण तर नाही ना नाही मग तात्या पाणी प्यायले बाजूला ठेवून म्हणाले हातपाय धुऊन येतो पांडुरंग शास्त्रींनी चटकन उठून त्यांना आधार दिला काही वेळातच तात्या हातपाय धुऊन पुन्हा पलंगावर येऊन बसले थोडं स्थिर स्थावर झाल्यावर शास्त्रींनी विचारलं तात्या तुम्ही एकाएकी कसे काय आलात अरे चिंतोपंतांची तार आली आणि म्हणून तातडीनं निघालो तार कसली तार बोलणं संपतं न संपतं तेवढ्यात चिंतोपंत हजर झाले हे बघ यानंच तार केली खाली बसून चिंतोपंत म्हणाले तार केली म्हणजे करावीच लागली तुला काही त्याचं महत्त्व वाटत नाही म्हणून तात्यांना बोलवून घेतलं त्यांनी सांगितलं म्हणजे तू ऐकशील उत्तम संधी चालून आली आहे म्हटलं उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही तात्यांनी तेव्हाच विचारलं अरे कसली संधी कशाबद्दल बोलताय सांगाल की नाही चिंतोपंतांनी सारी हकीकत सांगितली ते म्हणाले तात्या एक लाख रुपये विनासायास मिळत आहेत पुन्हा हा त्याचं कार्य करायला मोकळा संसाराची काळजी नको अहो एक लाख रुपये म्हणजे लहान सहान रक्कम आहे का पण याला मान्य नाही थोडाही विचार न करता गोवर्धनदासांचा प्रस्ताव धुडकावून लावला चालून आलेली संधी गमावता कामा नाही म्हणून तुम्हाला बोलवून आणलं आता तुम्हीच समजावून सांगा म्हणजे तरी ऐकेल चिंतोपंतांचं सारं बोलणं तात्यांनी शांतपणे ऐकलं तितक्या शांतपणे म्हणाले चिंतोपंत सारा संसार मी पांडुरंगावर सोपवला आहे योग्य तेच तो करेल त्यांचं बोलणं ऐकून चिंतोपंत ताडकन जागचे उठले तडकाफडकी निघून गेले जाता जाता पुटपुटले दोघही बापलेक वेडे आहेत म्हणजे झालं तात्या आणि शास्त्री एकमेकांकडे बघून त्यांनी मंदस्मित केलं तात्या म्हणाले पांडुरंगा आपण खरोखरीच व्यावहारिक जगात राहण्याच्या पात्रतेचे नाहीत कारण व्यावहारिक जगाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो आणि कृती करतो बरोबर आहे तुझं व्यवहार जमला म्हणजे सुखदारी आलं अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते आणि म्हणूनच व्यवहारात अन्न मानतो पण एक दिवस व्यावहारिक जगातला फोलपणा त्याच्या लक्षात येतो आणि मग तो, तो अध्यात्माच्या मार्गाकडे वळतो तोपर्यंत वय बरंच सरून गेलेलं असतं अशा अवस्थेत फक्त पदरी निराशाच पडते शास्त्री उत्तरले तात्या तुम्ही जीवनाचं सारं तत्वज्ञान थोडक्यात बोलून गेलात मला असं मत आहे की माणसानं व्यवहार अवश्य पाळावा पैसाही मिळवावा पण हे सारं करताना देवाला विसरू नये आपल्याबरोबर समाजाच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्न करावा त्याचबरोबर सचोटीनं वागून आपला धर्मही पाळावा अशा तऱ्हेनं वर्तन केल्यास निराशा तर पदरी पडणार नाहीच मूळ मुद्द्यावर येऊन तात्या म्हणाले कोणत्याही प्रलोभनांना तू बळी पडत नाहीस याबद्दल मला तुझा सार्थ अभिमान आहे पांडुरंगा माझी छाती गौतुकानं फुगून येते बघ भावी काळातही हे अयाचित व्रत तू असंच चालू ठेवशील याची मला पूर्ण खात्री वाटते खरोखरच पांडुरंगशास्त्रींवर तात्यांचा कमालीचा विश्वास होता कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता समर्थपणे सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतील याची तात्यांना खात्री होती त्यामुळेच मध्यंतरी त्यांची धाकटी मुलगी कुसुम विवाहाची व्यवस्था म्हणून विमा उतरवण्याचा कोणीतरी सल्ला दिला तात्या ठामपणे म्हणाले माझा मुलगा हाच माझा विमा शास्त्रींवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता आणि आताच्या प्रसंगामुळे त्यांचा हा विश्वास अधिक दृढतर झाला होता काही काळ शांततेत गेला नेहमीप्रमाणे प्रभाकर पंतांची काळजी करताना तात्या गंभीरपणे म्हणाले प्रभाकरच्या नोकरीचं बोगरे बाबा एकदा एकदा दडपण माझं कमी होईल मी बघतोच येता त्या खटावमध्ये काम होण्याची शक्यता आहे नोकरीचं जमलं की लगेच लग्नही उरकून टाक शास्त्रींनी होकारार्थी मान हलवली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो